वॉर्ड नंबर 4 हर्सुल परिसरातील माता रमाई नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात यावा या मागणीकरता जिल्हा आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रशासनास निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे. हर्सुल गट क्रमांक 216 वॉर्ड नंबर 4 येथील शहरातील घाटी जयभीमनगर फुलेनगर उस्मानपुरा आणि इतर भागातील रस्ता रुंदीकरणाबाबत नागरिकांना पुनर्वसन अंतर्गत परिसरात जागा आणि घरे देण्यात आली होती. सदर मनपा पाणीपुरवठा विभागाने परिसरात गेल्या महिन्यापासून पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय. सदर भागात सर्व मूलभूत सुविधा देण्यात येईल असं आश्वासन तत्कालीन आयुक्त भापकर यांनी दिलं होतं. तरी बहुतांश मूलभूत सुविधा इथे मिळत नाहीत. या मागण्यासंदर्भात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आज मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांची एका शिष्टमंडळानं भेट घेऊन सदर मागण्याविषयी निवेदन दिलं आणि या समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. मनपा प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आणि इतर मूलभूत सुविधा सोडवण्याचं आश्वासन दिलंय. या शिष्टमंडळामध्ये विजय सालावे, दीपक थोरात, नितीन गंगवाने, अशोक बोर्डे, मिलिंद गायकवाड, किरण शिरसाट, दिवेद देहाडे, दिलीप शिंदे, किशोर जाधव, मीना कांबळे, रंजना पंडित, शांताबाई दाभाडे, रमा होरशिले, लीलाबाई हिवराळे, सरस्वती पंडित, आशा गंगावने आदींची यावेळी उपस्थिती होती. पुनर्वसनच्या ज्या घर आहेत त्या हर्सुलच्या वरती एक माता रामाई आवास नगर म्हणून बांधलेलं आहे. ज्या लोकांच्या घरात हस्तात गेलेले त्यांना महानगरपालिकेने तिथे घरं बांधून दिलेले आहेत. पण झालं काय की महानगरपालिकेने जेव्हा घरं देत असताना जनतेला आणि त्या जे लाभधारक आहे त्यांना असं आश्वासन दिलं होतं की सगळ्या मूलभूत सुविधा त्यांना देण्यात येतील, पण तसं होत नाही आहे. सुरुवातीला त्यांनी पाणी दिलं, पण आता गेल्या 2 महिन्यापासून त्या ठिकाणी पाणी त्यांनी देणं महानगरपालिकेने बंद केलेलं आहे. त्यामुळं आम्ही आज रोजी इथं उपायुक्त जे आहेत रवींद्रजी निकम यांना निवेदन दिलं आणि त्यांना अशी आग्रहाची मागणी केली की तत्काळ म्हणजे उद्यापासून त्या वस्तीला माता रमाई आवास त्या वस्तीला पाणी देण्यात यावं आणि आयुक्तांनी त्याची तात्काळ दखल घेऊन ते काम मार्गी लावलेलं आहे. त्यामुळे आता यापुढील भविष्यामध्ये तिथं अनेक कचऱ्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, तर महानगरपालिकेने तिकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आणि उग्र आंदोलन करू.